नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा. मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर. परभणी जिल्ह्यात मनरेगा योजनेअंतर्गतच्या सिंचन विहीर फळबागेच्या कामाचे अनुदान झाले ठप्प. शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा दिला इशारा. चंद्रपूरमध्ये चंदनाची 1000 झाडं आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक. शेतकऱ्याचं 20 लाख रुपयांचं नुकसान. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकण तापणार. हवामान विभागाचा अंदाज. पुणे जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या 2,88,000 शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ. शेतकऱ्याने योगी आणि नरेंद्र मोदींना रक्ताने लिहिलं लव्ह लेटर, मात्र उपचारादरम्यान शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. सर्वसामान्यांना महागाईचा धक्का. पुन्हा वाढले अमूल दुधाचे दर. शेतकऱ्याची मुलगी वाशिम जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर. इंडियन नेव्हीमध्ये झाली निवड. जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली नाही. इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या दारातच ननंद भाऊजयींचा आत्मदहनाचा प्रयत्न. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन विहीर खोदण्यासाठी आणि त्याचबरोबर विविध वाणांचे फळबाग लागवड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना चालू केली. या मनरेगा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील पाथरी, पालम, पूर्णा, परभणी, जिंतूर, सोनपेठ, मानवत, सेलू आणि गंगाखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विहिरी खोदून त्याचे बांधकामही पूर्ण केले. शिवाय पात्र मंजूर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत विविध फळबागांची लागवड देखील केली. परंतु सिंचन विहिरींचे खोदकाम बांधून पूर्ण होऊन देखील त्यांचे लेबर पेमेंट व कुशल अनुदान पेमेंट गेल्या कित्येक दिवसांपासून ठप्प झालाय. एवढंच नाही तर फळबागेचं सुद्धा मस्टर कार्डने मजुरांचे पेमेंट अनुदानही बंद आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सिंचन विहीर आणि फळबाग लागवड धारक योजना पात्र शेतकरी आता आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिलाय. त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. या जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील 1000 चंदनाची झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. जयंत नोकरकार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी 2 वर्ष आधी आपल्या शेतात चंदनाची 1000 झाडं आणि फळांची 6000 झाडं लावली होती. मात्र दुपारच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत ही सर्व झाडं आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली आहे. या आगीत शेतकऱ्यांचं जवळपास 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय. मात्र आगीचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये. एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. तर एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे. आता हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव फुले यांनी देखील पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवलाय. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेचा 2022-23 या वर्षात पुणे जिल्ह्यातील 2,88,917 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी 57,31,77,025 रुपये जमा करण्यात आले आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. मात्र या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्जाची परतफेड केली आहे त्यांनाच व्याज सवलत देण्यात येते. महत्वाचं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते. गाझियाबादच्या मोदीनगर तहसीलमध्ये संपूर्ण समाधान दिवसानिमित्त डिडोली गावातील शेतकरी सुशील त्यागी यांनी आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी हातातील नस कापून रक्ताने अर्ज रंगवलाय. रक्ताने लिहिलेलं पत्र योगी आणि मोदी यांना प्रेमपत्र असल्याचं सांगून पाठवल्याचं त्यांनी सांगितलंय. स्वतःला जखमी करत न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू असंही ते यावेळी म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी सुशील हे जमिनीच्या मोजमापाची तक्रार घेऊन तहसील दिनावर पोहोचला. तिथे त्यांनी रक्ताने मागलेले पत्र अधिकाऱ्यांसमोर ठेवले. त्यानंतर अधिकारी संतापले. त्यामुळे निराश होऊन ते बाहेर पडले असता त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे त्यांना मेरठला नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत शेतकऱ्यांनी याआधीही अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली होती.
मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीचं निराकरण केलं नाही आणि अखेर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, मात्र त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला। नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे। देशातील सर्वात मोठी दूध कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे। अमूलने आपल्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेत ग्राहकांना पुन्हा एकदा धक्का दिलाय। कंपनीने गुजरातमध्ये दुधाच्या दरात लिटर मागे 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। नवीन दर कालपासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत। या वाढीनंतर अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल फ्रेश दुधाच्या वाणांमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे। या वाढीनंतर आता गुजरातमध्ये अर्धा लिटर दुधाला अमूल गोल्ड साठी 32 रुपये मोजावे लागणार आहेत। त्याचबरोबर अमूल फ्रेशच्या अर्धा लिटर पॅकेट साठी 26 रुपये तर अमूल शक्तीसाठी 29 रुपये मोजावे लागणार आहे। त्याचबरोबर 1 लिटर गोल्ड साठी 64 रुपये व अमूल शक्तीसाठी 58 रुपये आणि अमूल जटासाठी 52 रुपये ग्राहकांना आता मोजावे लागणार आहेत। आता एक अभिमान वाटावी अशी बातमी। वाशिम तालुक्यातील काजळंबा येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या 20 वर्षीय तरुणीची पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे। विशेष म्हणजे ती जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर ठरली आहे, त्यामुळे तिचं सर्व स्तरावरून कौतुक होतंय। मनीषा आता देश सेवा करणार आहे। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने सैनिक सेवेत यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नाहीत हे सिद्ध करून दाखवले। हा प्रत्येक मुलीचा सन्मान असून आपल्या मायबापाच्या कष्टाचं तिनं मोल केलंय, त्यामुळे तिचं जिल्ह्यात सर्वत्रून कौतुक होतंय। वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या तालुक्यातील कापूसखेड रस्त्यावरील जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलिसांनी दाखल घेतली नाही, त्यामुळे संतापो ननंद भाऊजाईने पोलीस स्टेशनमध्येच आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप करत या 2 महिलांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या दारातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। मात्र यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने पुढील अनर्थ टळलाय। पूजा ऋतुराज धुमाळे व आरती प्रवीण धुमाळे अशी या दोघींची नावे आहेत। सध्या या परिसरात प्लॉट पाडून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार जोमात होत आहेत। अनेक बड्या राजकीय कार्यकर्त्यांनी या परिसरात आपली मालमत्ता केली आहे। धुमाळे कुटुंबियांच्या या जागेलगत असणाऱ्या एका बड्या कार्यकर्त्याने त्यांच्या 109 गुंठे जागेला कुंपण मारण्यासाठी खांब रोवण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली। मात्र पोलिसांनी त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याने या दोघींनी हे टोकाचं पाऊल उचललंय। तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। तुम्हाला कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी जंगलला सबस्क्राईब करा। नमस्कार।